आपलं स्वागत आहे. मकर संक्रांत जवळ आलेलीच आहे तर तिळगुळाचे पदार्थ बनवले जातात. तर मी आज बनवते मस्त असा पौष्टिक आणि खमंग तिळगुळाचे लाडू अगदी सोपी पद्धत वापरून. तर मी काही टिप्स सांगणार आहे, ट्रिक्स आणि टिप्स. तर ही रेसिपी पाहायला विसरू नका. चला तर मग आता आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी आज बनवत आहे तिळगुळाचे लाडू. हे तर मकर संक्रांत जवळ आलेली आहे तर आपल्याला तिळगुळचे पदार्थ बनवलेच पाहिजे. तर इथे मी शेंगदाण्याच्या डाळी करून घेतलेले आहेत, छान भाजून आणि त्याच्या साली काढून घेतलेले आहेत. तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे डाळी, आणि एक वाटी भरून पांढरे तीळ आणि एक वाटी गूळ घेतलेलं आहे. तर गूळ आणि तिळाचं प्रमाण एक घ्यायचं. जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता गूळ इथे. तर आता आपण तीळ छान खरपूस भाजून घेऊया. तर हे शेंगदाणे तर भाजण्याची गरज नाही, मी पहिलेच भाजून ठेवलेले होते. तर आता आपण फक्त तीळ भाजून घेणार आहोत. ते कढई छान गरम झालेली आहे तर कढईमध्ये आता आपण तीळ घालूया. तीळ आपल्याला छान खरपूस सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत खमंग वास सुटेपर्यंत. तर तिळाचे लाडू जर तुम्हाला येत नसतील, जर तुमचं पाक चुकत असेल, तर या सर्व टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे. मी पुढे सांगेनच तुम्हाला पाक कसा बनवायचा तिळाचे लाडू बनवताना, जेणेकरून आपले लाडू मस्त असे येतील, कडक नाही बनणार, एकदम खुसखुशीत होतील. तर 2 ते 3 मिनिटे लागतात तीळ भाजण्यासाठी. तर तीळ आपले आता भाजत आलेले आहेत, ते आता उडू लागले आहेत बाहेर कढईच्या. तर मी प्रत्येक वेळी सांगते, असे काही तीळ वगैरे भाजायचे असेल तर वरती असं झाकण धरायचं आणि तीळ हलकेसे असे भाजायचे, म्हणजे तीळ बाहेर येत नाही. तिळाचा कलर पण चेंज झालेला आहे आता. तर हलकेसे आपले छान असे खरपूस भाजलेले आहेत तीळ. तर आता हे तीळ काढून घेऊया. तर आता याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालते. तूप घातल्यामुळे लाडूला छान चकाकी येते, टेस्ट पण फार छान लागते. आता तूप वितळलेलं आहे तर यामध्ये आता आपण गूळ घालूया. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. 1 चमचा मी इथे पाणी घातलेलं आहे. गूळ छान वितळला जातो, जास्त पाणी घालायचं नाही. आता आपण हा पूर्णपणे गूळ वितळून घेऊया. तर इथे पाक कसा ओळखायचा, तर लाडू आपल्याला बांधायचे आहेत. तर लाडू बांधण्यासाठी आपल्याला पाक एकदम कडक नाही बनवायचा, तर गोळीबंद पाक बनवायचा आहे, तो पण एकदम लवचिक. तर गोळी अशी जेलीसारखी झाली पाहिजे. तर मी पाक आल्यानंतर तुम्हाला सांगते तो पाक कसा ओळखायचा. तर गूळ पूर्ण वितळलेला आहे. डिशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तर आता आपला पाक आलेला आहे का बघूया. तर थोडासा पाक नॉर्मल पाण्यामध्ये घालायचा, असा थंड पाण्यामध्ये घालायचा आहे. तर फक्त आता गोळा झालेला आहे आपला पाक. तर थोडासा अजून आपल्याला शिजवायचा आहे पाक. तर अजून जेलीसारखा थोडासा पाहिजे आपल्याला. तर अजून 1/2 मिनिट आपण हा पाक शिजवून घेऊया. आता बघूया पाक आलेला आहे का. तर जेलीसारखा पाक तयार झालेला आहे आपला. तर गोळी अशी जेलीसारखी होत आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीचाच आपल्याला पाक हवा आहे. तर अशी जेली बनली पाहिजे. आता गॅस चिपलेम आपण बंद करूया. पटकन आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहे. नंतर घालूया इथे शेंगदाणे. तर हे फास्टमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मिश्रण आपलं थंड होईल. तर गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे, हे लक्षात घ्या, नाहीतर पाक पुढे जाईल आणि कडक होईल.
म्हणून हे पटकन आपल्याला मिक्स करायचं आहे, गरम आहे तोपर्यंत. आणि थोडस हलकस थंड झालं की लगेचच आपण याचे लाडू बांधायचे आहेत. जास्त वेळ ठेवायचं नाही तर लाडू बांधता येणार नाहीत, अजून ते कडक होईल. तर आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. तर आता आपण कढई खाली उतरवूया आणि थोडस नॉर्मल थंड झालं की लगेच आपण लाडू बांधून घेऊया. तर आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे. आपल्याला कोमट असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. जास्त जर कडक झालं तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते इथे काय करायचं. हे मिश्रण थंड बिलकुल होऊ द्यायचं नाहीतर हे मिश्रण थंड झालं की लाडू वळता येणार नाहीत, कठीण होतील आणि एकदम गोल होणार नाहीत आणि सेप येणार नाही गोलमध्ये. ते मी गरम पाणी केलेलं आहे. तर आपल्याला नुसतं गरम करायचं आहे, जास्त उकळवायचं नाही पाणी, फक्त गरम करायचं आहे. आणि काय करायचं, हे भांडं आपण मिश्रणचं ह्याच्यावरती ठेवायचं, म्हणजे हे मिश्रण आपलं थंड होणार नाही, लाडू पूर्ण बांधेपर्यंत आपलं हे नॉर्मलमध्ये गरम राहील. तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने इथे मी गरम पाण्याचं पातेलं ठेवलेलं आहे आणि वरती हे मिश्रणाची कढई ठेवलेली आहे. तर आपलं हे मिश्रण थंड होणार नाही, लाडू मस्त असे बांधता येतील. तर अशा पद्धतीने हे ट्रिक तुम्ही जरूर वापरा. आपण आता हे गरम असतानाच आता हे लाडू बांधून घेऊया. तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे थंड. तर पाण्यात हात बुडवून आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत. तर लाडू आपल्या हाताला बांधताना हे तीळ शेंगदाणे चिटकणार नाहीत, म्हणून आपल्याला इथे पाण्यात हात बुडवूनच लाडू बांधून घ्यायचे आहेत. सहजपणे हे लाडू बांधता येतात. तुम्ही बघू शकता कडक पीठ बनलेलं नाही, मिश्रण बिलकुल थंड नाही, कारण की आपण गरम पाण्यावरती कढई ठेवलेली आहे आणि मस्त अशी चकाकी आलेली आहे. कुठेही हा लाडू कठीण नाही झाला किंवा हा लूज पण नाही झाला, तर पगळलेलं पण नाही हे मिश्रण आणि कडक पण नाही झालं. मस्त असे हे लाडू बांधता येतात तुम्ही बघू शकता. तर चकाकी किती छान आलेली आहे या लाडूला. तर तिळगुळाचा लाडू आपला मस्त तयार झालेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा लाडू बांधू शकता. तर इथे एक लाडू बांधून झालेला आहे. आता आपण दुसराही लाडू बांधून घेऊया. जर तुम्हाला एकसारखे लाडू येत नसतील तर तुम्ही असं चमच्याच प्रमाण घेऊ शकता, पण मला सवय आहे त्यामुळे एकसारखे लाडू माझे बनले जातात. हाताला चिटला जर चिटकले तर तुम्ही पुन्हा एकदा पाण्यात हात बुडवून हे लाडू बांधून घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथे आपला दुसराही लाडू मस्त असा बांधून झालेला आहे. तर सर्व लाडू बांधून आता मी घेते. तर इथे सर्व आपले तिळगुळाचे लाडू बांधून तयार झालेले आहेत. तर एवढे लाडू झालेले आहेत एक वाटी तिळामध्ये. तर एकसारखे सर्व मी बांधून इथे घेतलेले आहेत. तर ही ट्रिक तुमच्या लक्षात आली का? जर मिश्रण तुमचे थंड झाले तर काय करायचे? तर मिश्रण झाल्यानंतर लगेचच आपण गरम पाणी करायचं आहे आणि त्या पातेल्यावरती हे मिश्रणची कढई ठेवायची आहे. मग हे मिश्रण आपलं थंड होणार नाही आणि गरमच राहील आणि लाडू छान बांधता येतील. तर ही ट्रिक तुम्ही लक्षात घेऊन तिळगुळाचे लाडू तुम्ही बांधू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी आज खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला तिळगुळ आणि शेंगदाणे घालून लाडूची रेसिपी बनवून दाखवलेली आहे. तर तुम्हाला ही कशी वाटली? जर आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा मकर संक्रांतीला. तर पदार्थ तर तेच असतात. आपण तिळगुळ रेवडी बनवतो, तिळगुळ चिक्की बनवतो आणि तिळगुळाचे लाडूही बनवतो. पदार्थ तेच असले तरी पण पाक करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. प्रत्येक तिळगुळाच्या रेसिपीला पाक वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तर तिळगुळाची रेवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर तिळगुळ रेवडीसाठी पाक कसा करायचा? तर तो पाक एकदम कडक बनवायचा आहे आपल्याला, म्हणजे पाकाची गोळी बनली पाहिजे कडक, तरच आपली रेवडी मस्त अशी कुरकुरीत होईल. आणि चिक्की जर बनवायची असेल तर तुम्हाला फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे, चिकट असा झाला पाहिजे, तर तो पाक परफेक्ट येईल आणि मस्त अशी तिळगुळाची वडी बनेल. तर तिळगुळाचे लाडू बनवताना तर मी सांगितलंच आहे की तुम्हाला पाक कसा करायचा आहे.
तर तिळगुळाचे लाडू बनवताना पाक कसा करायचा मी अजून एकदा सांगते। तर तिळगुळाचे लाडूचा पाक बनवायचा असेल तर काय करायचं, तर तो पाक बनवायचा आहे आपल्याला एकदम जेलीसारखा। पाण्यामध्ये थोडासा गुळाचा पाक घालून तो असा पसरला नाही पाहिजे, तो असा हातात पण आला पाहिजे आणि जेलीसारखा असा झाला पाहिजे, रबरसारखा। तर तो पाक आपला परफेक्ट आहे असे समजावे, म्हणजे लाडू बांधण्यासाठी परफेक्ट आहे। तर अशा पद्धतीने मी आज पाक ओळखण्याची पद्धत ही तुम्हाला सांगितली आहे, सोपी पद्धत टाकून आणि कसे बांधायचे कसं करायचं हे सर्व मी इथे सांगितलेलं आहे। तर तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर एक तुम्हाला मी लाडू तोडून दाखवते, तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेला आहे खुसखुशीत, आतून कुठेही कडक झालेला नाही, छान झालेले आहेत। जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही शेंगदाणे घालू नका, हे थोडेसे अजून नॉर्मल गरम आहेत, पूर्णपणे थंड झाले की आपले हे लाडू एकदम खुसखुशीत बनतील, एकदम असे तुटतील। तर खूप छान झालेले आहेत लाडू हे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। बाय बाय।